सोयाबीनच्या डेटीची आय आर मध्ये पण सर महत्वाचा प्रश्न आहे सर हा शेतकऱ्याने करोडपती करून लखपती करू खरंच केंद्र सरकारचे धोरण आहे का लखपती करायचे 12 लाख टन सोयाबीनची झेप आयात केली ऐन वेळेवर केली हा सोयाबीन निघायच्या टायमावर डिसेंबर महिन्यापासून सोयाबीनच्या तेलाचे भाव वाढले तेल सोयाबीन 3,500 आली तरी तेलाचे भाव कमी नाही झाले आता मागच्या ऑगस्ट महिन्यात 12 लाख टन सोयाबीनची जी सोयाबीन लावायची परवानगी नाही जी सोयाबीन भारतात लावायची परवानगी नाही जेनेटिकली मॉडिफाईड सोयाबीनची झेप आयात केली 12 लाख टनाची झेप आयात केल्यामुळे सोयाबीनचे भाव सरळ 12,000 3,500 आता स्टेजवर बोलले ते काही मान्य केलं मान्य केलं काही नाही तेल 100 पेट्रोल डिझेल 110 गेलं 500 रुपयात नागरत होतो आम्ही आता 800,000 रुपये रेट झाला एटीपी दुलन कल्टिवेटर नागळतीचा डीएपीची बॅग 543 रुपयाची होती ते डायरेक्ट 1200 रुपयावर गेली मग उत्पादनाचा लागत खर्च वाढला त्याच्यानंतर आमचं सोयाबीन 1200-1300 रुपयात आम्ही सोंगत होतो आज 2200 रुपये सोंगायला लागून राहिले तुमची मागणी काय आहे हा तर मग आता तुम्ही पाहा ना त्याचा विचार करा ना त्याच्या उत्पादन खर्च वाढला आणि ऐन मोदी सरकार ते सोयाबीनची झेप ऑगस्ट महिन्यात बोलावते सोयाबीन निघायच्या टायमावर तर सोयाबीनचे रेट त्याच्याचमुळे पडले यायले शेतकऱ्याला मोठं होऊ द्यायचं नाही आहे कारण ह्या 500 रुपयाच्या बंपरवर येणार नाही मटण खाली येणार नाही हे यायच्या मूळ मुद्दा आहे शेतकऱ्याला काही मोठं बीट करायचं नाही हे सारे ढोंग आहे गडकरी साहेबांनी तुम्हाला या संदर्भामध्ये चर्चा करण्याकरता बोलवलेला आहे हा तुम्ही हा जो मुद्दा आहे हा जो प्रश्न आहे त्यांच्या पुढे मांडणार का हो मांडणार वा मांडणार म्हणजे शेतकऱ्यांचा पुरता याच गावचा आहे एक मिनिट